हॅलो अँड वेलकम टू द सी विल्डे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं लाईन आताच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मॉर्टर ठीक आहे मॉर्टर मॉटरबद्दल तुम्हाला काय आठवतं आपण आता फायनल इयर झालं असेल कोणी फ्रेशर असेल कोणी पासआउट असेल मॉर्टर तर सगळ्यांना माहिती मॉटर म्हणजे काय असतं सिमेंट सँड आणि वॉटर यांचं काहीतरी मिक्सर असतं काहीतरी हा शब्द मी याच्यासाठी वापरला काहीतरी म्हणजे काहीतरी प्रपोर्शनने आपण ते वापरतो राईट ना तर थोडं टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलायला झालं Mortar is nothing but the mixture of binding material, fine aggregate, and water. me Mortar is nothing but the mixture of binding material. Binding material may be of lime, may be of cement. Okay? So, mortar is nothing but the mixture of binding material that is lime or cement and fine aggregate. Fine aggregate may be of surki. सिम्पली अ सँड ठीक आहेँड वॉटर मॉटर इज अ मिक्शर ऑफ बाइंडिंग मटेरियल फाइन एग्रीगेट अँड वॉटर विथ अप्रोप्रिएट प्रपोर्शन ठीक आहे बाइंडिंग मटेरियल मे बी ऑफ सीमेंट सँड अँड फाइन एग्रीगेट सॉरी बाइंडिंग मटेरियल मे बी ऑफ सीमेंट अँड लाईम अँड फाईन एग्रीगेट मे बी ऑफ सँड ऑर सुर्खी ठीक आहे हे इथे लिल आहे ठीक आहे

कसे कसे प्रपोर्शन व्हॅरी करतो त्याच्यानुसार आपले टाइप पडतात मॉर्टरचे ठीक आहे अस सी द टाईप्स ऑफ मॉटर सो दे डिपेंडिंग ऑन इंग्रेडिएंट्स अँड बल्क डेन्सिटी डिपेंडिंग ऑन द इन्ग्रेडियंट युज इन मॉर्टर अँड बल्क डेन्सिटी देर आर ब्रॉडली टू कॅटेगरीज ऑफ मॉटर मॉर्टर हे ब्रॉडली दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतं डिपेंडिंग ऑन इन्ग्रेडियंट्स त्याचे काही टाईप पडतात डिपेंडिंग ऑन बल्क uh, डेन्सिटी त्याचे काही टाईप पडतात ठीक आहे चला नुसार त्याचे काय टाईप पडतात आता इनग्रेडियंट म्हणजे सिम्पली आपली भेळ बरोबर ना भेळमध्ये कुणाला कांदा जास्त लागतो कुणाला शेव जास्त लागते कुणाला कांदा नकोच पाहिजे असतो कुणाला टोमॅटो जास्त लागतं कुणाला आंबट पाणी जास्त लागतं कुणाला तिखट पाणी जास्त लागतं हे याच्यासाठी सांगितलं आपलं सुद्धा त्याच प्रकारचे काही काही मॉटरमध्ये आपण फक्त सिमेंट यूज करतो त्या मॉर्टरला म्हणणार आपण सिमेंट मॉर्टर काही मॉटरमध्ये आपण ऐवजी लाईम यूज करतो त्याला म्हणणार लाईम मॉर्टर नेक्स्ट टाईप आहे भेळ टाईप दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ लाईम अँड सिमेंट दॅट इज द कॉम्बिनेशन मॉर्टर ऑर गेज मॉर्टर याला काय म्हणणार इम्पॉर्टंट हे आहे कॉम्बिनेशन मॉटर ऑर गेज मॉटर ज्या वेळेस तुम्ही सिमेंट आणि लाईम एकत्रित यूज करता त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन ऑर गेज मॉटर आणि लास्ट अ सुरखी मॉटर लास्ट कोणता टाइप आहे सुरखी मॉटर हे सुरखी काय असतं कसं तयार करतात हे मी येत्या आता याच्यानंतर पुन्हा अजून हे काय म्हणतात पुसून तुम्हाला शिकवणारच आहे ना या टाईप एक एक आपण बघू त्यावेळेस तुम्हाला समजेल सुरखी काय ते ओके बल्क डेन्सिटी डिपेंडिंग ऑन द बल्क डेन्सिटी देर आर टू टाईप्स ऑफ मॉटर फर्स्ट इज हेवी वेट मॉटर जड मॉटर एकदम आणि एक लाईट वेट मॉटर आता मला एक सांगा व्हॉट इज द बल्क डेन्सिटी हे असले डेन्सिटी बल्क डेन्सिटी मला ना नेहमी त्रास द्यायचे इंजिनिअरिंगच्या वेळेस मला कळायचंच नाही हे नेमकं बल्क डेन्सिटी वगैरे काय आहे आता नावात काय दिसते बल्क बल्क म्हणजे खूप सारं ठीक आहे बल्कची डेन्सिटी डेन्सिटी काय असतं एका मीटर क्यूब मध्ये ते पर्टिक्युलर मटेरियल किती बसतं याला म्हणणार मी डेन्सिटी तर इथे काय आहे थोडक्यात एका मीटर क्यूब मध्ये ते मटेरियल बल्कनी किती बसतं म्हणजे किती किती जास्तीत जास्त अमाऊंट ती बसू शकते याला बल्क डेन्सिटी म्हणायचं ही झाली आपली नॉन टेक्निकल लँग्वेज तुम्ही इंजिनियर मी इंजिनियर तर नॉन टेक्निकल तर नाही बोलून चालणार सो so, बल्क डेन्सिटी काय असतं इट इज नथिंग बट द मास पर युनिट वॉल्यूम काय म्हणलं मी मास पर युनिट व्हॉल्युम म्हणजे काय एक तुम्ही घमेला घेतला एक टोपलं घेतलं एक एम क्यूबचं टोपल घेतलं या एक एम क्यूब मध्ये तुम्ही एखाद मटेरियल टाकलं ते एका एम मध्ये ते मटेरियल किती बल्कनी बसतं किती मासनी ते बसतं म्हणजे थोडक्यात मास डिवायडेड बाय वॉल्यूम मास डिवायडेड बाय वॉल्यूम इज नथिंग बट द बल्क डेन्सिटी ठीक आहे ते जास्त बसलं एक एम क्यूबच्या ह्याच्यात ते मटेरियल खूप जास्त बसलं म्हणजे कॉम्पॅक्ट झालं खूप तर ते त्याला म्हणायचं हेवी वेट मॉर्टर जर कमी बसलं तर ते त्याला म्हणायचं लाईट वेट मॉर्टर एवढं कळालं हे मी बेसिक इंट्रोडक्शन दिलं मॉर्टरबद्दल त्याच्या टाईपबद्दल आता आपल्याला या टाईप एक 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 डिटेल बघायचं ठीक आहे चल स्क्रीनशॉट मारायचं तर मारून घ्या स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट टाईप डिपेंडिंग ऑन द इन्ग्रेडियंट डिपेंडिंग डिपेंडिंग ऑन इनग्रेडियंट इनग्रेडियंट डिपेंडिंग ऑन इन्ग्रेडियंट कोण कोणते टाईप सांगितले होते लक्स टाईप सांगितले होते ना ल क क, -क -स. नेक्स्ट टाइम सांगितले तर सर हे काय लक्ष लिहून दिलं तुम्ही झाली आमच्या अंघोळ मी हे असं लक्षात ठेवतो म्हणजे काय मी काहीतरी ल च एल करतो याच सी करतो याच सी करतो याच एस करतो म्हणजे काय होईल बरं लाईम सिमेंट कॉम्बिनेशन और यालाच दुसरं नाव काय गेज आणि एस फॉर एस फॉर काय सांगा बरं शेवटची टाईप कोणती होती एस फॉर मी तुम्हाला सांगितलं होतं सुरखी तर सुरखी आपण स्टडी करणारे डिटेलमध्ये ठीक आहे सुरखी बद्दल तुम्हाला मी नीट माहिती दे लक्स ठीक आहे आता या लक्स बद्दल आपण एक एक माहिती घेऊ हो। सगळ्यात पहिलं पहिलं मॉर्टर कोणतं आहे लाईम मॉर्टर लाईम मॉर्टर सांगा तुम्ही याचे इन्ग्रेडियंट सांगू शकता काय असतील याचे इन्ग्रेडियंट लाईम िएट वॉटर विथ अप्रोप्रिएट प्रपोर्शन ठीक आहे आता हे अप्रोप्रिएट प्रपोर्शन किती असतं इन जनरल तर हे इन जनरल असतं लाईम इज टू सँड इज असतं वन इज टू टू वन इज टू टू प्रपोर्शनमध्ये मध्ये म्हणजे सपोज तुम्ही लाईम जर एक किलो घेतली तर सँड तुम्ही दोन किलो घेणार या प्रपोर्शन मध्ये जर तुम्ही मॉर्टर तयार केलं त्याला म्हणणार आपण लाईम मॉर्टर ठीक आहे कळालं तुम्हाला याच्यामध्ये बाकी सांगायसारखं अजून काही नाहीच आहे लाईम मॉटर आहे तर लाईम यूज करतो सॅन्ड आणि वॉटर प्रपोर्शन महत्वाचं आहे दॅट दे, दे, इज इस वन इज टू टू आता हे लाईम मॉटर ना हे जे लाईम यूज करतो आपण लाईम आता आपण लास्ट लेक्चरमध्ये मध्ये कालच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं लाईमचे पण प्रकार पडतात जनरली अपन फैट हाइड्रोलिक लाइम को लाइन वक्तो मैं तुम्हें लाइम जोरता है ना लाइम तुम्हें फैट ही शकता और हाइड्रॉलिक को सो लाइम असर नहीं है तुम्हें फैट हीपरू शकता हाइड्रॉलिकपोर्शन ही वन इज टू टू सो दिस ऑल अबाउट द लाइम मॉटर लाइम मॉटर बदल अच्छा लाइम आते मोटर तैयार करते प्रपोर्शन संगित कोणतं लाईम वापरतो तेही सांगितलं बाकी याच्या व्यतिरिक्त याच्यावर काही क्वेश्चन नाही येऊ शकत ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट द लाईम मॉटर ठीक आहे नेक्स्ट बघूयात आपण आता सिमेंट मॉटर सिमेंट मॉटर जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे करू नाही र ओके ना चल okay so. आता हा दुसरा टाईपकडे गेलो आता आपण हे झालं लाईम मॉटर झालं सिमेंट मॉटरकडे जाऊयात आपण सिमेंट 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 मॉटर ठीक आहे सिमेंट मॉटर काय सर सिमेंट मॉटर माहिती आहे आम्हाला सिमेंट प्लस सांड प्लस वॉटर ठीक आहे ना तर याचं प्रपोर्शन काय असतं याचं प्रपोर्शन असतं जनरली वन इज टू थ्री टू वन इज टू सिक्स म्हणजे काय झालं वन हे सिमेंट आणि थ्री काय झालं सँड तर या प्रपोर्शनमध्ये आपण आहे याचं इनग्रेडियंट वैरी करतो ठीक आहे सिमेंट मॉटरमध्ये काय असतं सिमेंट सँड वॉटर प्रपोर्शन काय असतं वन इस टू थ्री टू वन इस टू सिक्स सिमेंट आणि सॅन्ड चे प्रपोर्शन आहे ते वन के जी सिमेंट घेतलं तर तीन के जी तुम्हाला सँड घ्यावं लागेल ठीक आहे आता याच्यामध्ये काय होतं हे जे आ, सिमेंट मॉटर आहे ना हे सिमेंट ना कधी कधी ना हार शून जातो फार हार शून जात हार म्हणजे काय असतं हार्श म्हणजे त्याची वर्कॅबिलिटी फार कमी होऊन जाते वर्कॅबिलिटी कमी होऊन जाते म्हणजे लो होऊन जाते सर वर्कॅबिलिटी लो होऊन जाते म्हणजे काय म्हणजे ना आ, आप ते आपल्याला त्याच्यासोबत काम करण्यात फार अडचण होते मी हे खूप सिम्प्लिफाय करून सांगतो हा मी तुम्हाला थोडं कठीण भाषेत सांगायचं झालं तर असंही म्हणू शकतो इज विथ विच वी कॅन वर्क ते कळतं काय याच्यात ना इज विथ विच वी कॅन वर्क त्याचा मिनिंग असा होतो की कि आपण किती इझिली त्या कॉन्क्रीट सोबत किती इझिली त्या सिमेंट सोबत काम करू शकतो त्याला त्या पर्टिक्युलर कॉन्क्रीटची सिमेंटची किंवा ची वर्कॅबिलिटी म्हणतात ठीक आहे आता वर्कॅबिलिटी लो झाली म्हणजे काय फार हार्ड झालं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला ना फार हार्ड झालं ते हार्श झालं आपण स्लम कोण टेस्ट कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट बघितले मध्ये जर हार्श वर्कॅबिलिटी असेल तर तो स्लमकोन आपण बाहेर काढला तर ते काही पडतं का खा खाली पडलं तरी स्लाइटली पडतं बरोबर ना तर त्याला म्हणायचं हार्श कॉन्क्रीट आता मी इथे बोलतोय विषय आपला चालू आहे मॉर्टरचा तर मॉर्टर हार्श कोणत्या ह्याच्यात होतं मॉर्टर हार्श जनरली सिमेंट मॉर्टर हे हार्श होतं तर मग आपण डोकं काय लावतो की ह्याचा हार्शनेस कमी करायचा म्हणजे त्याची वर्कॅबिलिटी वाढवायची याचा हार्नेस हार्शनेस आपल्याला जर कमी करायचा असेल वर्कॅबिलिटी जर वाढवायची असेल तर आपण काय करतो इम्पॉर्टंट आहे दहा टक्के सिमेंट दहा टक्के सिमेंट हे लाईमनी रिप्लेस करतो काय म्हणलं मी दहा टक्के सिमेंट हे लाईमनी न्या। रिप्लेस करतो काय म्हणलं मी दहा टक्के सिमेंट हे लाईमनी रिप्लेस करतो त्याच्यामुळे काय होतं वर्कॅबिलिटी वाढते त्याच्यामुळे काय होतं हार्शनेस कमी होतो दहा टक्के कशाचा हा जो रेशो आहे जर तुम्ही वन इस टू थ्रीचं मॉर्टर तयार करत असले म्हणजे एक किलो जर तुम्ही सिमेंट घेत असले त्यांनी तुमचं कॉ मॉर्टर झालं हार्ड तर या एक किलोच्या दहा टक्के तुम्ही त्याच्यामध्ये लाईम टाकणार म्हणजे थोडक्यात तुम्ही नऊशे ग्रॅम सिमेंट घेणार शंभर ग्रॅम लाईम टाकणार आणि तीन किलो सँड घेणार आणि वॉटर मिक्स करणार so, सो असं जर केलं तर त्याची वर्कॅबिलिटी वाढते ठीक आहे सो so हार्शनेस कमी करण्यासाठी आपण काय करतो लाईम यूज करतो किती टक्के यूज करतो टेन पर्सेंट ऑफ सिमेंट वेट यूज करतो ठीक आहे इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा सो धिस इज द सेकंड टाईप दॅट इज सिमेंट मॉर्टर ओके नेक्स्ट टाईप बघूयात आपण आता चला थर्ड टाईप गेज मॉटर और कॉम्बिनेशन मॉटर चलो लक्स मधला आता कुठं आपण आलो या कव्हर आलो ना तिसरा टाईप कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मॉट ठीक आहे और गेज मॉटर गेज मॉटर याच्यावर काय कळतं रे तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये काय असेल कॉम्बिनेशन मध्ये मी सिमेंटही यूज करेन याच्यामध्ये मी सँड सुद्धा यूज करेन याच्यामध्ये मी सॉरी सिमेंट पण यूज करेन लाईम पण यूज करेन ठीक आहे याच्यामध्ये मी सँड पण यूज करेन आणि वॉटर विथ अप्रोप्रिएट प्रपोर्शन नेहमीच पेटर्न शब्द विथ अप्रोप्रिएट प्रपोर्शन आता हे प्रपोर्शन किती असलं पाहिजे तर वन इज टू सिक्स टू वन इज टू नाईन आता तुम्ही मला विचारताल सर हे वन म्हणजे नेमकं सिमेंट आणि हे सिक्स म्हणजे सँड असं आहे का हे पर्सेंटेज हे कशाचं दिलं आहे वन कशाचं आहे सिमेंटचं आहे लाईमचा आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल तर कसं असतं माहिती आहे का तुम्ही फायनल इयरला प्रोजेक्ट करता बघा फायनल इयरला प्रोजेक्टमध्ये आपण काय करतो भरपूर सारे आपण फायबरचे प्रोजेक्ट करतो बघा हे फायबरच्या प्रोजेक्ट मध्ये आपण काय करतो परसेंटेज वेरिएशन नावाचा प्रकार करतो काहीतरी लक्षात आलं का परसेंटेज मध्ये आपण आपण काय करतो की ट्रायल सपोज सिमेंट इज रिप्लेस बाय टेन पर्सेंट सिमेंटच दहा टक्के आपण लाईमनी रिप्लेस करतो नंतर पुन्हा पुढच्या वेळेस वीस टक्के नंतर सी सिमेंट रिप्लेस करतो तीस टक्क्यानी असं आपण वेरिएशन करत 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 जातो आणि आपल्याला जो सगळ्यात चांगला पीक रिझल्ट मिळतो म्हणजे जिथे आपल्याला सिमेंटची बायडिंग प्रॉपर्टी मिळते आणि लाईममुळे थोडी वर्कॅबिलिटी वाढलेली भेटते तो हा पीक रिझल्ट आपल्याला ज्या वेळेस भेटतो ना तर ती व्हॅल्यू आपण घेत असतो सर जास्त डीप होत का बर मी थोडस सा वर सांगतो की हे वन के जी हे सिमेंट आणि मॉड सिमेंट आणि लाईनचं मिक्सअप असतं याच्यामध्ये तुम्ही सिमेंट आणि लाईम काही प्रपोर्शन नी घेता याचं प्रपोर्शन कोणत्याही पुस्तकात तुम्हाला फिक्स नाही दिसणार मी हे त्याच्यासाठी सांगत होतो की आपल्याला ट्रायल अँड एरर खेळावं लागतं याच्यासाठी कुठंच तुम्हाला असं सांगूच नाही शकत की सिमेंट आणि लाईम एवढं एवढंच घ्या हे ट्रायल अँड एरर वरनं आपल्याला काही पीक रिझल्ट भेटतात काही बेस्ट रिझल्ट भेटतात मग त्या बेस्ट रिझल्टचा अडॉप्शन आपण इथे करतो सांगायचा पॉईंट इथे असं आहे की हे वन टू सिक्स हा रेशो आहे ना याच्यातलं वन हे सिमेंट आणि लाईमचं कॉम्बिनेशन दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ कॉम्बिनेशन मॉटर ठीक आहे याला इम्पॉर्टंट शब्द आहे गेज मॉटर परीक्षेमध्ये हे विचारतात हे नाही विचारत कारण याच्याहून डिकोड होतो सरळ कॉम्बिनेशन मॉटर नावावरनच कळतं कंबाईन काहीतरी केलंय त्याच्यामुळे हे नाही विचारत आपले फार दयाळू माणसं जे आहेत ना ते गेज मॉटर विचारतात तर गेज मॉटरवरनं आपल्याला काहीच कळत नाही गेज गेज मॉटर म्हणजे कॉम्बिनेशन मॉटर कॉम्बिनेशन मॉटरमध्ये सिमेंट लाईम प्लस सँड प्लस वॉटर आपण यूज करतो तुम्ही मला विचारताल सर मागच्या पण टाईपमध्ये आपण लाईम यूज केलं होतं मग ते पण कॉम्बिनेशन मॉर्टर झालं का येस झालं कारण मी तिथे प्रॉब्लेम सांगितला तुम्हाला नीट कळाला असेल तर मी लास्ट ह्याच्यात सिमेंट मध्ये असं सांगितलं की त्याची हार्शनेस वाढते नुसतं जर सिमेंट यूज केलं तर सिमेंटसोबत आपण लाईम यूज करतो जर ॲज सुून ॲज वी यूज द लाईम त्याचं प्रकार बदलतो ते येतं कॉम्बिनेशन मॉटरमध्ये नुसतं सिमेंट सिमेंट मॉटर नुसतं लाईम लाईम मॉटर नुसतं झालं सिमेंट लाईम हा एक सुरखी नुसतं सुरखी सुरखी मॉटर ठीक आहे अलॉंग विथ फाईन ॲग्रिगेट अँड वॉटर ते तर आहेच आहे मी जस्ट मेन इनग्रेडियंट सांगतो नुसतं सिमेंट विथ फाईन ॲग्रिगेट अँड वॉटर सिमेंट मॉटर नुसतं लाईम विथ फाईन ॲग्रिगेट अँड वॉटर लाईम मॉटर आणि सुरखी विथ फाईन ॲग्रिगेट अँड मॉटर काय म्हणलं मी सुरखी विथ फाईन ऍग्रिकेट अँड वॉटर सुरखी मॉटर ठीक आहे ना कळाले ना टाइप आणि यांचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मॉटर ठीक आहे चला याचा रेशो महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये ना आपण सँड जास्त युज करतो बघा इथे हे सँड आपण अगोदरच्या टाईप मध्ये म्हणजे सिमेंटच्या टाईप मध्ये वन इस टू थ्री टू वन इस टू सिक्स वापरलं होतं त्या वन इस टू सिक्सला इथं आणायचं आणि वन इन्स्ट टू नाईन इथे ठेवायचं सिमेंट मध्ये रेशो काय होता वन इज टू थ्री टू वन इज टू सिक्स कॉम्बिनेशन मध्ये लाईम मॉटरमध्ये वन इज टू टू ठीक आहे कळालं इथपर्यंत तुम्हाला हे काय लिहिलंय सगळं कळालं शंभर टक्के कळालं बघून घ्या एकदा गेज मॉर्टर आपला तिसरा टाईप कम्प्लीट झाला नेक्स्ट ज्याच्याबद्दल तुम्हाला मला माहिती सांगायची हे स स स स फॉर सुरखी टाइप नंबर चार सुरखी सुरखी मोठ सुरखी मोठ आता मी पहिले पॉइंट्स लिहितो मग तुम्हाला एक एक एक्सप्लेन एक करतो एकच मिनिट हा मला फक्त लिहू द्या मी लिहितो का बरं कारण एखादाही पॉईंट सुटला नाही पाहिजे जे मी काढलेत पॉईंट जे महत्वाचे जे मी अकॉर्डिंग टू द पेपरचे काढलेले आहेत ना सगळे पॉईंट कव्हर झाले म्हणून मला एक एक पॉईंट बघून यावं लागतंय जनरली मेड फ्रॉम ठीक आहे बघा महत्वाचा टाईप आहे लास्ट टाईप डिपेंडिंग ऑन द इंग्रेडिएंट कोणता टाईप आहे लास्ट टाईप लास्ट टाईप आहे सुरखी मॉटर सुरखी नावातच आहे आपण काय यूज करतो सुरखी ओके आता हे सुरखी आपण यूज करतो ना तर ते सुरखी आपण कशाच्या रिप्लेसमेंटमध्ये यूज करतो हे आपण रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटमध्ये यूज करतो नीट लक्ष द्या हा सुरखी आपण यूज करतो ते आपण सँडच्या रिप्लेसमेंटमध्ये यूज करतो याच्या अगोदरचे इन्ग्रेडियंट सिमेंट लाईम आणि कॉम्बिनेशन ह्या दोघा या, या तीनही कॉम्बिनेशनमध्ये आपण काय यूज करत होतो आपण सिमेंटमध्ये कमी जास्त करत होतो एक तर सिमेंटच फक्त एक तर लाईमच फक्त किंवा दोघांचं कॉम्बिनेशन मग याच्यामध्ये होत काय होतं आपण पहिला इन्ग्रेडियंट जो असतो जसं सिमेंट याच्यामध्ये फेरफार करत होतो याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन करत होतो पण सुरखी मध्ये आपण सँडला रिप्लेस करतोय कशाला कर रिप्लेस करतोय आपण सँडला रिप्लेस करतोय आणि मेन इन्ग्रेडियंट जो बाइंडिंग इन्ग्रेडियंट तो आपण ठेवतोय लाईन ठीक आहे आता कसं असतं माहिती का ही सुरखी आहे आपण रिप्लेस करतो सँडला मग सुरखीला प्रॉपर्टी कुणाच्या पाहिजे सँडच्या प्रॉपर्टी पाहिजे सँडच्या प्रॉपर्टी काय असतात सँडच्या प्रॉपर्टी असतात श्रिंकेज टू इनक्रीज द स्ट्रेंथ या सँडच्या प्रॉपर्टी सुरखीला पाहिजे कुठेही की त्याला बाइंडिंग प्रॉपर्टी असेल कारण बाइंडिंग साठी आपण लाईम युजच करतोय ठीके सो सुरखीच्या प्रॉपर्टी कोणाशी सिनॉनिम असल्या पाहिजे कोणासारख्या असल्या पाहिजे त्या असल्या पाहिजे सँड सारख्या लाईम आपण बायंडिंग मटेरियल म्हणून यूज करतोय सो so, सुरखी मॉटरमध्ये आपण लाइम सुरखी आणि वॉटर यूज करतो इथे सँड आपण यूज नाही करत सुरखी काय असतं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं मी तुम्हाला सुरखीबद्दल सांगेन की सुरखी कसं तयार होतं काय आहे सुरखी नेमकं सो इट इज द फाईन पावडर ऑफ बर्न क्ले आपलं जे चिकन माती असते का चिकन माती त्याला मध्ये आपण क्ले म्हणतो या जळालेल्या क्लेची पावडर जळालेला म्हणजे एकदम काळाकुळा नाही करत आपण त्याला आपण त्याला अंडरबर्न ठेवतो अंडरबर्न्ट म्हणजे जितका त्याचा काय म्हणतात पीक पॉइंट आहे सपोज एखादी वीट जी आहे ना ती एक्झाम्पल म्हणून सांगतो एक हजार डिग्री सेंटीग्रेडला जर लाल होत असेल एक हजार एकशेला ती काळी होत असेल तर आपण एक हजारला लाल होण्याच्या अगोदरचा टेम्परेचर म्हणजे नऊशे टेम्परेचरपर्यंत हिट करणे याला म्हणायचं अंडरबर्न टेम्परेचर पुन्हा एकदा सांगू एकदाच सांगू द्या मला एखाद्या ब्रिकचं जर लाल होण्याचं रेडनेस येण्याचं टेम्परेचर जर, जर एक हजार असेल तर त्याच्या कमी टेम्परेचर हे झालं अंडरबर्न त्याच्यावरचं टेम्परेचर झालं ओव्हरबर्न ठीक आहे सो so, या पर्टिक्युलर सुरखीला आपण तयार कसं करतो या पर्टिक्युलर सुरखीला आपण तयार करतो अंडरबर्न्ट ब्रिक ब्रिक कशा असल्या पाहिजे महत्वाचे आहे बरं आहे ब्रिक कशा असल्या पाहिजे तुमच्या अंडरबर्न ब्रिक असल्या पाहिजे ब्रिक कशा असल्या पाहिजे तुमच्या अंडरबर्न ब्रिक असल्या पाहिजे सुरकी हे काय असतं सुरकी इज अ फाईन पावडर ऑफ बर्न क्ले जो क्ले असतो त्याची फाईन पावडर असते आणि ही फाईन पावडर आपण तयार कशी करतो ज्या विटा असतात त्या विटांपासून आपण फाईन पावडर तयार करतो फाईन पावडर तयार केली पण त्या विटा कशा असतात अंडरबर्न असतात ओव्हरबर्न नसतात ठीक आहे अंडरबर्न विटाची फाईन पावडर म्हणजे सुरकी अंडरबंट विटाची फाईन पावडर म्हणजे सुरखी अंडरबंट विटाची फाईन पावडर सुरखी ठीक आहे रिप्लेस बाय सुरखी मी तर स्टार्टिंगला सांगितलं इथे आपण सँडला रिप्लेस करतो सुरखीने ओके okay. आता ही सुरखी आपण मध्ये मिक्स करतो कशासाठी टू इम्पार्ट द हायड्रॉलिसिटी आपण लास्ट लेक्चरमध्ये हायड्रॉसिटी हायड्रॉलिसिटी असं एक टर्म पाहिली आठवतं तुम्हाला काय मी एकदा रिवाईज देतो करून लास्ट लेक्चरमध्ये आपण हायड्रॉलिसिटी ही जी प्रॉपर्टी पाहिली होती याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं ही प्रॉपर्टी आहे लाईमची काय प्रॉपर्टी आहे जर तुम्ही लाईमला एखाद्या ओल्सर भागावर ठेवलं तर ते इमिजिएटली इमिजिएटली नाही लगेच थोडंसं सेट होण्याचा प्रयत्न करतं सेट और हार्डन होण्याचा प्रयत्न करतं विदाऊट सर्क्युलेशन ऑफ एअर प्रॉपर्टी ऑफ अ लाईम विच इम्पार्ट हार्डनेस और सेटिंग ऑन डॅम सरफेस विदाउट सर्क्युलेशन ऑफ एयर इज कॉल्ड ॲज अ हायड्रॉलिसिटी ठीक आहे सोप्या भाषेत लाईम जे आहे ते सेट ऑर हार्ड होण्याचा प्रयत्न करतं विदाऊट सर्क्युलेशन ऑफ एअर याला म्हणायचं हायड्रॉलिसिटी तर हे सुरखी काय करतं सुरखी ही ज्यावेळेस वेळेस आपण लाईममध्ये मिक्स करतो तर ती त्याची जी हायड्रॉलिसिटी ही जी प्रॉपर्टी असते ना तर ती वाढवण्याचा प्रयत्न करतं ठीक है सो दिस इज ऑल अबाउट द सुरखी मॉटर या सुरखी मॉटरचं जनरली प्रपोर्शन बुकमध्ये दिलेलं नाही कोणत्याच बुकमध्ये दिलेलं नाही ट्रायल अँड एररमध्ये आपण हे प्रपोर्शन यूज करतो म्हणजे सपोज या हाय या सुरखीचं प्रपोर्शन आपण घेऊन बघतो या सॅन्डच्या प्रपोर्शनुसार सपोज वन इज टू एक मिनटा पेन वेगळा यूज करतो सपोज हे वन इज टू थ्री यूज करून बघितलं वन इज टू सिक्स यूज करून बघितलं हे प्रपोर्शन आपण ट्रायल अँड एररने खेळतो सांगतो याच्यासाठी की मला कुठेही याचं प्रपोर्शन नाही दिसलं सो मे बी इट इज ट्रायल अँड एरर टाईप ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट द सुरकी मॉटर कळालं ना सुरकी हा महत्वाचा टाईप आहे सुरखी म्हणजे फाईन पावडर असते बर्न क्लेची तुमची वीट कशी पाहिजे अंडर बर्न पाहिजे त्याची फाईन पावडर असते सँड ही रिप्लेस करतो आपण याच्यामध्ये लाईन किंवा सिमेंट रिप्लेस नाही करत सँडला रिप्लेस करतो सुरखीनी जेव्हा सुरखी ही लाईन मध्ये मिक्सअप होते तेव्हा त्या ते पर्टिक्युलर मॉटरची हायड्रॉलिसिटी प्रॉपर्टी जी आहे ती वाढते हायड्रॉलिसिटी सेटिंग ऑर हार्डनिंग विदाउट सर्क्युलेशन ऑफ एअर चला दिस इज ऑल अबाउट द सुरखी मॉटर या झाल्या चार टाईप डिपेंडिंग ऑन द इंग्रेडिएंट आता कोणत्या उरल्या टाईप दोन टाईप उरल्या डिपेंडिंग ऑन द बल्क डेन्सिटी लक्स हे समाप्त झालेलं आहे आता डिपेंडिंग ऑन द इथं मी काय लिहू डिपेंडिंग ऑन बल्क डेन्सिटी डिपेंडिंग ऑन बल्क डेन्सिटी डिपेंडिंग ऑन बल्क डेन्सिटी देअर आर टू टाईप खूप सोपं आहे याचा डोकं लावायचं काहीच काम नाही एक हेवी वेट मॉटर ठीके दुसरं काय असणार लाईट वेट मॉटर ठीक आहे बस याच्यामध्ये डोकं तुम्ही लावायचं पंधरा पंधरा के जी मीटर क्यूब लेस दॅन पंधरा के जी पर मीटर क्यूब ठीक आहे के जी नाही सॉरी किलो न्यूटन आहे किलो न्यूटन किलो न्यूटन क्यूब फिफ्टीन किलो न्यूटन पर मीटर क्यूब फिफ्टीन किलो न्यूटन पर मीटर क्यूब ठीक आहे सांगतो आता काय बल्क डेन्सिटी काय सांगितलं होतं इट इज नथिंग बट द मास पर युनिट वॉल्यूम एखाद्या एक, एक मीटर क्यूबच्या व्हॉल्यूम मध्ये किती मास बसतं त्याच्यावर त्याची डेन्सिटी ठरते जर खूप जास्त मास भरलं तर ते झालं हेवी वेट मॉटर कमी बसलं ला तर लाईट वेट मॉटर मग आपल्या ले टेक्निकल लँग्वेजवाले लोक काय म्हणतात की जर एखाद्या ह्याच्यात मॉर्टर एका मीटर क्यूबमध्ये जर पंधरा किलो न्यूटन पर मीटर क्यूब याच्याही पेक्षा जास्त बसत असेल एका मीटर क्यूबमध्ये पंधरा किलो न्यूटन पेक्षा जास्त बसत असेल तर त्याला आपण म्हणणार हेवी वेट आणि पंधरा किलो न्यूटन पेक्षा कमी बसत असेल तर त्याला आपण म्हणणार लाईट वेट त्यांचा आवडतीचा आकडा आहे पंधरा लक्षात ठेवा एक्झामला पण आवडतो ठीक आहे पंधरा किलो न्यूटन पेक्षा जास्त एका मीटर क्यूबमध्ये हेवी वेट कमी लाईट वेट मॉटर ठीक आहे सो दीज आर द टू टाइप डिपेंडिंग ऑन द बल्क डेन्सिटी ठीक आहे आता एक शेवटचा पॉईंट याच्यामध्ये फंक्शन्स ऑफ सँड फंक्शन ऑफ सँड फंक्शन्स ऑफ सँड इन अॉटर सांगा बरं सँडचं काय काय फंक्शन आहे सँड चे फंक्शन सांगा मला मी आता थोड्या वेळापूर्वी दोन फंक्शन सांगितले होते आ, माला आता सांगा कोण कौन कोणते सांगितले मी च बेसिक फंक्शन काय असतं सँडच मला जेवढं माहितीये बेसिक फंक्शन कोणत्याही एक्झाम मध्ये एकच विचारतात वाय वी यूज द सॅन्ड टू रेजिस्ट द श्रिंकेज सिमेंट जे असतं ना ते ज्या पाणी मिक्स करतो आपण तर हे श्रिंक फार व्हायला लागतं का व्हायला लागतं कारण त्याच्यामध्ये रिएक्शन जी पाण्यासोबत होते सिमेंटची ती फार फास्ट होते आणि ते सेट व्हायला लागतं सेट झाल्यानंतर त्याचं से श्रिंकेज व्हायला लागतं जो त्याचा वॉल्यूम आहे तो कमी व्हायला लागतो तर या प्रॉपर्टीला रेजिस्ट करण्यासाठी आपण सँड यूज करतो सो मेन पर्पज ऑफ सँड इज टू रेजिस्ट श्रिंकेज एवढं कळालं जर त्यांनी श्रिंकेजला रेजिस्ट केलं तर त्याच्यापुढे काय होईल क्रॅक कमी फॉर्म होतील बरोबर ना श्रिंकेज जास्त झालं तर क्रॅक जास्त फॉर्म होतील श्रिंकेज कमी झालं तर क्रॅक कमी फॉर्म होतील बर क्रॅक कमी फॉर्म झाले आणि जास्त फॉर्म झाले आणि काय फरक पडतो विचार करा तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरमध्ये क्रॅक खूप फॉर्म झाले तर त्याची स्ट्रेंथ काय होईल कमी होईल जास्त होईल कमी होईल ना जर खूप क्रॅक फॉर्म झाले बघा ना तुम्ही एखादं स्ट्रक्चर जर आतून पोकळ असेल आणि तुम्ही त्याला दाबलं लगेच तुटेल आणि एखादं स्ट्रक्चर आतून भरीव असेल तुम्ही त्याला दाबलं तरी त्याची जो फेल्युअर पॉईंट असेल तो जास्त असेल कळालं ना तुम्हाला सो so, ज्याच्यामध्ये क्रॅक जास्त फेल्युअर लवकर ज्याच्यामध्ये क्रॅक कमी फेल्युअर उशिरा ठीक आहे ना मी एक कोरिलेशन याच्यासाठी सांगितलं की आ, श्रिंकेज काय होतं सँडमुळे सँडमुळे श्रिंकेज काय होतं कमी होतं श्रिंकेज कमी झालं क्रॅक कमी फॉर्म होणार क्रॅक कमी फॉर्म झाले तर स्ट्रेंथ वाढणार दोन प्रॉपर्टीला काहीच कळालं तुम्हाला ओके श्रॅ सँड इज ऑल्सो युज फॉर इनक्रिजिंग द व्हॉल्यूम काय सांगितलं मी सँड इज ऑल्सो युज फॉर इन्क्रीजिंग द वॉल्यूम तिन्ही प्रॉपर्टी लिहून ठेवतो मी फर्स्ट प्रॉपर्टी फॉर इनक्रिजिंग वॉल्यूम सेकंड प्रॉपर्टी टू रेजिस्ट श्रिंकेज अँड थर्ड प्रॉपर्टी इनक्रीज स्ट्रेंथ ठीक आहे हे कॉमन सेन्स आहे याच्यावर ना ठीक आहे सो धिस इज ऑल अबाउट द मॉटर एकदा मी तुम्हाला छानपैकी रिवाइज करून देऊ तुम्ही मी सोबत रिवाइज करू पुन्हा बघायचं काम नाही ठीक आहे स्टार्टिंग केली पासून मॉटर काय असतं बाइंडिंग मटेरियल फाईन एग्रीगेट आणि वॉटरचं मिक्सर असतं चला एवढं तर कळालं मग बाइंडिंग मटेरियल आपण लाईन पण यूज करतो सिमेंट पण यूज करतो फाईन ॲग्रिगेट आपण सॅन्ड यूज करतो सुरखी यूज करतो आणि वॉटर तर आपण यूजच करतो ठीक आहे सो मॉटर इज क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज डिपेंडिंग ऑन द इनग्रेडियंट अँड डिपेंडिंग ऑन द बल्क डेन्सिटी इनग्रेडियंटचे चार टाईप पडतात फर्स्ट लक्स लक्स लक्षात ठेवायचं लक्स लक्स एल काय लाईम दुसरं सी काय सिमेंट तिसरं सी काय कॉम्बिनेशन और त्यालाच गेज मॉर्टन म्हणतो चौथं काय स स म्हणजे सुरकी चला पहिला टाईप बघा सिमेंट नाही येल आहे ना पहिलं लाईम मॉर्टर तर लाईम मॉटरमध्ये आपण काय करतो लाईम यूज करतो आपण सँड यूज करतो आपण वॉटर यूज करतो प्रपोर्शन किती वन इज टू टू नेक्स्ट पुढचं मॉटर कोणतं सिमेंट सिमेंटचं प्रोपोर्शन काय असतं वन इज टू थ्री टू वन इज टू सिक्स वन इज टू थ्री टू वन इज टू सिक्स हे सिमेंटचं प्रोपोर्शन असतं सिमेंट सँड वॉटर यूज करतो आपण ठीक आहे याच्यामध्ये मी एक तुम्हाला सांगितलं की जर जस्ट फक्त जर आपण सिमेंट वापरलं तर ते हार्श मॉर्टर बनून जातं अशा केसमध्ये आपण त्याच्यामध्ये लाईम ॲड करतो किती पर्सेंट ॲड करतो दहा टक्के सिमेंटच्या वेटच्या ठीक आहे थर्ड कॉम्बिनेशन ऑर गेज मॉटर याच्यामध्ये आपण लाईम पण यूज करतो सिमेंट पण यूज करतो सँड यूज करतो वॉटर यूज करतो याचं प्रोपोर्शन काय असतं वन इज टू सिक्स टू वन इज टू नाईन ठीक आहे हे झालं कॉम्बिनेशन ऑर गेज मॉटर लास्ट सुरखी सुरखी इज रिप्लेस बाय वॉट सँड सँडला रिप्लेस करते सुरखी सँडला रिप्लेस केलं सुरखीने मग उरलं काय लाईम सुरखी वॉटर सुरखी काय असतं सुरखी फाईन पावडर असते ऑफ अंडरबर्न ब्रिक्स अंडरबर्न ज्या ब्रिक्स असतात त्याची फाईन पावडर काय असते सुरखी तर हे सुरखी लाईम आणि वॉटर याला आपण मिक्सअप करतो आणि जे मॉटर तयार होतं त्याला आपण म्हणतो सुरखी मॉटर सुरखी हे काय करतं लाईमला लाईममध्ये जेव्हा सुरखी मिक्सअप होतं त्यावेळेस ते हायड्रॉलिसिटी ही प्रॉपर्टी वाढवतं तर हे झालं डिपेंडिंग ऑन द इनग्रेडियंट डिपेंडिंग ऑन द बल्क डेन्सिटी पंधरा आकडा महत्वाचा आहे ग्रेटर दॅन फिफ्टी किलो न्यूटन पर मीटर किंवा असेल द हेवी वेट मॉटर लेस दॅन फिफ्टीन किलो न्यूटन असेल तर लाईट वेट मॉटर आणि मध्ये तीन फंक्शन आपण बघितले होते वाय वी यूज द सँड इन अ मॉटर सँड इज मेनली यूज इन अ मॉटर बिकॉज इट रेजिस्ट द श्रिंकेज श्रिंकेजला रेजिस्ट केलं तर स्ट्रेंथ वाढते स्ट्रेंथ वाढली तर आपल्याला छान वाटतं आणि ऑलरेडी वॉल्यूम तर यूज कराय वॉल्युम तर वाढवायसाठी आपण सँड वापरतोच वापरतो So, these are the three main functions of sand, and this is all about the mortar. Thank you. Bye bye.